रक्षा खडसेना तिसऱ्यांदा रावेरमधून उमेदवारी, तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी एकामागोमाग एक दिले राजीनामे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत जाहीररित्या नाराजी व्यक्त केली, तर तब्बल 200 अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. रक्षा खडसेंनी कायम आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, त्या कधीही संपर्कात राहिलेल्या नाहीत, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष सुनील काळे म्हणाले की रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली. या उमेदवारीविरोधात संपूर्ण कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळे 203 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. विरुद्ध संपूर्ण कार्यकर्ते अत्यंत प्रचंड नाराज आहे. नाराजीचा सूर आपण सर्व पदाधिकाऱ्यांचा इथे ऐकलाय. मी 3 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा याच्यामध्ये सादर केलेला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब, त्यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर दादा बावनकुळे, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय BL संतोष, त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष अमोलदादा जावळे, ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आमदार संजय सावकरे साहेब यांना या निवेदनाच्या प्रती पाठवलेल्या आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावनेची आपण त्वरित तातडीने दखल घ्यावी आणि जे इच्छुक जे उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांना तिकीट त्या माध्यमातून आपण द्यावं अशी मी वरिष्ठांना विनंती करतो. कारण की 2024 ला या देशाच्या पंतप्रधान पदावर आपल्याला माननीय नरेंद्रभाई मोदी यांना बसवायचं आहे, कोणत्याही परिस्थितीत बसवायचं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की 400 वर जागा या हिंदुस्थानामध्ये इथे निवडून भारतीय जनता पार्टीच्या येतील, आणि तिच्याही आमची रावेर लोकसभा मतदारसंघाची सुद्धा असणार आहे. त्याकरता उमेदवार कोणालाही दिलं, दगडालाही दिलं, तरी लोक शेंदूर फासायला त्या माध्यमातून हिच्यामध्ये तयार आहे. त्याकरता या जनतेचा रोष जो आहे, कार्यकर्त्यांचा जो रोष आहे, 203 कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी इथे आपले राजीनामे दिले, वरिष्ठांनी याकडे लक्ष घालावं आणि उमेदवारी बदल करावी ही नम्र विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रावेर.